मंडळी, तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो। या वर्षी तुळशी विवाह 5 नोव्हेंबर 2022 रोजी आहे। तुळशी विवाहाच्या दिवसापासून लग्नाचा शुभ मुहूर्त सुरू होतो। शास्त्रानुसार तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि मां लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेष दिवस आहे। तुळशी विवाह केल्याने कन्येच्या दानासारखेच फळ मिळते आणि मोक्षाचे दरवाजे खुले होतात। वैवाहिक जीवनातही आनंद कायम राहतो। चला तर मग जाणून घेऊयात वैवाहिक जीवनात सुख समृद्धी टिकवण्यासाठी काही सोपे उपाय। पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। हिंदू धर्मग्रंथानुसार तुळशीजी हे मां लक्ष्मीचे अवतार आहे। दुसरीकडे शाळीग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते। पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि शाळीग्रामाचे लग्न लावण्याची परंपरा आहे। या दिवशी तुळशी विवाह केल्यास वैवाहिक जीवनात सुख समृद्धी राहते। तुळशी विवाहाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्यानंतर प्रथम तुळशीची काही पाने तोडून स्वच्छ पाण्यात ठेवावे। तुळशी विवाहानंतर हे पाणी घरभर शिंपडावे। असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद कायम टिकून राहतो। त्याच वेळी पती पत्नी मधील परस्पर दुरावा कायम दूर होतो, त्यांच्यामध्ये प्रेम टिकून राहते। तुळशीला लाल चुनरी अर्पण नक्की करा। पती पत्नी मध्ये काही कारणाने वाद निर्माण होत असल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी माता तुळशीला लाल चुनरी अर्पण करावी। यानंतर तुळशी विवाहानंतर ती चुनरी एका विवाहित स्त्रीला द्यावी। हे शक्य नसेल तर मंदिरात आईच्या चरणी चुनरी अर्पण करावे। तुळशी विवाहाच्या दिवशी असे केल्याने पती पत्नीचे नाते अधिक दृढ होते असे मानले जाते। वैवाहिक जीवनात अडथळे येत असेल तर हा उपाय नक्की करा। शास्त्रानुसार जर एखाद्याच्या लग्नात अडथळे येत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि शालिग्रामाजींना साक्षी मानून एखाद्या गरजू व्यक्तीच्या मुलीच्या लग्नात क्षमतेनुसार दान करण्याची शपथ घ्यावी। या देणगीचा उल्लेख कोणाकडेही करू नये हे ध्यानात ठेवावे। यामुळे माता तुळशी प्रसन्न होते आणि लवकर आणि योग्य विवाह होण्याची शक्यता निर्माण होते। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।